Good morning, students. Today's topic is the Pythagoras theorem. Last grade मध्ये Pythagoras theorem हा topic बघितलेला आहे. या Pythagoras theorem topic मध्ये starting ला बघितलं आपण की दिलेल्या काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत का असतो. कर्णाचा वर्ग म्हणजे AC चा स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस दैट BC स्क्वेअर. या ठिकाणी AB आणि BC या दोन काटकोन बाजू आहेत आणि AC जी आहे ती कर्ण आहे. कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या इतका असतो याची प्रॉपर्टी आपण अप्लाय केलेली आहे पायथागोरस ट्रिपलेट्स. तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस ट्रिपलेट? ट्रिपलेट म्हणजे बघितलं आपण की दोन पाच आणि नऊ या अंकाची व्हॅल्यू दिली असते तर सर्वात मोठी व्हॅल्यू जी असते ती कर्ण असते. म्हणजे नऊचा स्क्वेअर इज इक्वल टू टूचा स्क्वेअर प्लस इतर पाचचा स्क्वेअर. नाईन स्क्वेअर 81 इक्वल टू 4 प्लस 25. दिस 81 इज इक्वल टू 29. लेट एस इज इक्वल आहे का? नाही आहे. द 259 इज नॉट ए ट्रिपलेट ऑफ पायथागोरस थेरम. रहता आहे उसको बोलते अपन ते पीटी द ट्रिपलेट ऑफ द पायथागोरस थेरम. तर या प्रकारचे एग्जांपल्स आपण सॉल्व केले. दिलेल्या व्हॅल्यू मध्ये फक्त सर्वात मोठी व्हॅल्यू जी असते ती असते हायपोटेन्यूज. तर पायथागोरस ट्रिपलेट मध्ये याप्रमाणे दिलेला राईट अँगल ट्रायंगल आहे एबीसी बेस दॅट 90 आणि ऑपरेटर दॅट कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या इतका. याची थेरम खूप महत्त्वाची आहे बोर्ड क्वेश्चन पेपर साठी. याचे एक्झाम्पल जे आपण सॉल्व केलेले आहे पायथागोरस ट्रिपलेट म्हणून त्यानंतर थेरम बघितले आपण 30 60 90 45 45 90. 30 60 90 च्या थेरम मध्ये बघितलं आपण की 30 अंश कोणासमोर बाजू ही कर्णाच्या निम्बट असते आणि 60 अंश कोणासमोर बाजू ही कर्णाच्या अंडर रूट 3/2 पट असते. हा 30 अंश कोणासमोर बाजू 60 अंश कोणासमोर अंडर रूट 3/2 आणि 45 असते 1/2. 45 45 90 त्रिकोणाची प्रमेय अप्लाय केलेलं आहे त्याची सुद्धा प्रॉपर्टी बघितली थेरम बघितली. दिलेल्या काटकोन त्रिकोणामध्ये दोन बाजू सारख्या असेल तर 45 45 90 त्रिकोण तयार होतो आणि 45 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. ही सुद्धा आपण प्रॉपर्टी थेरम सॉल्व केलेली आहे. याच्यावरती सुद्धा आपण एक्झाम्पल सॉल्व केलेले आहे. तर याप्रमाणे एक्झाम्पल सॉल्व करून त्याच्या प्रॉपर्टी त्याचे थेरम अप्लाय करून एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायची आहे, लिहायची आहे, लर्न करायची आहे. Okay.